जालना जिल्ह्याच्या असलेल्या बदनापूर तालुक्यामध्ये मागील 4 वर्षांपासून दुष्काळ पडत आहे. यंदाही अतिशय उशिरा पावसाला सुरुवात झाली. अल्पशा पावसानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली, परंतु या ठिकाणी मोठ्या संख्येने हरीण व रानगाईंचा कळप तयार झालेले दिसून येत आहे. रानगाईंचे हे कळपच्या कळप शेतात घुसून पिकांची नासधूस करतात. गायीप्रमाणेच हरीण व काळविटांचे कळप सुद्धा कोवळ्या पिकांची शेतात घुसून कोंब खाऊन टाकतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या यातना सहन करत असताना अत्यल्प पावसानंतर पिके जगवण्यासाठी तो धडपड करत असतो, तर दुसरीकडे हरणांचे व रानगाईंचे कळप धुमाकूळ घालत पिकांची नासधूस करतात. गेल्या 8 दिवसांपासून 7 ते 8 हरणांची मोठी कळप परिसरातील शेतशिवारातील पिकांची नासाडी करत असल्याची माहिती नानेगाव येथील शेतकरी अरुण काळे यांनी दिली. अंकुश अंबोरे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, जालना.